आमदार नसतानाही करोडो रुपयांची विकास कामं करणारे डॅशिंग नेते महेश बालदी फक्त व्यक्ती नसून संस्था आहे, त्यामुळे उरण विधानसभा मतदारसंघाच्या शाश्वत आणि सर्वांगीण विकासासाठी महेश बालदी यांच्याशिवाय पर्याय नाही असं प्रतिपादन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी रविवारी पनवेलमधील मार्केट यार्ड येथील पक्षप्रवेश सोहळ्यात केलं आहे. पनवेल तालुक्यातील आणि उरण विधानसभा मतदारसंघात असलेल्या पाटणोली, मोसारे, नानोशी, मानखर, वाघिवली, बैलवाडी, गराडा, आवळीचा मळा येथील काँग्रेस, शिवसेना, शेकापच्या कार्यकर्त्यांनी पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आणि माजी सरपंच प्रकाश परशुराम पाटील यांच्या नेतृत्वाखाली नानोशी ग्रामपंचायतीच्या सरपंच वंदना रमेश पाटील, पंढरीनाथ पाटील, चंगीबाई भल्ला, रमेश पाटील, महादेव पारधी, मधुकर शेळके, सुनील भगत, चंद्रकांत पाटील, प्रमोद पाटील, नामदेव पाटेकर यांच्यासह आजी माजी सरपंच, सदस्य आणि शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टी जाहीर पक्ष प्रवेश केला. उरण मतदारसंघाचा विकास हे स्वप्न घेऊन आणि प्रत्यक्षात उतरवण्यासाठी महेश बालदी सज्ज झाले असून त्यांना साथ द्या असं आवाहन यावेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केलं. आज होईल, उद्या होईल, एक दोन दिवसापूर्वी जाहीर होईल, कुणाला कुठलं शिक्षण दिसते माहीत नाही, पण त्यांचं एक स्वप्न आहे की उरणचा विकास करण्याकरता प्राणपणाला लावेल आणि आमदारकी ताब्यात घेऊन मी तिथे निवडून येऊन तुमचं काम करेल हे त्यांचं स्वप्न आहे. आपण सर्वांनी महेश बालदींच्या पाठीशी उभं राहायचं आहे. भाजपचे ते आहेत, भाजपचं आपण काम करायचंच आहे, पण त्याच्याबरोबर महेश बालदी ही व्यक्ती अशी आहे का ती संस्था आहे, व्यक्ती नसून काय संस्था आहे. आणि आपल्याला शेवटी काय रमशेटनं शेकाबद्दल काँग्रेस गेले, काँग्रेसबद्दल भाजप आले, विकासाकरता ना आपल्याला विकास पाहिजे असं महेश बालदीशिवाय पर्याय नाही. आणि म्हणून आपल्या सर्वांनी महेश बालदीच्या बरोबर ताटपणात राहा आणि गोरगरिबानी तर त्यांना तर नक्कीच त्यांचा आसरा मिळणार आहे, पण कार्यकर्त्यांसाठी साथ त्यांची मिळणार आहे. आणि त्यासाठी मोदी साहेबांचं नेतृत्व, फडणवीस साहेबांचं नेतृत्व, उत्तुंग असं नेतृत्व आहे, प्रशांत ठाकूर तशाच धावपळ करतायत आणि उरण मतदारसंघाकरता ते आपल्याला पाहायला गेलं तर या महेश बालदींच्या नेतृत्वाखाली आपण काम करूया, चांगल्या भक्कम पाठिंबा त्यांना द्या अशा प्रकारची मी इच्छा व्यक्त करून तुमच्या सर्वांचा एकदा मनापासून आग्रह करून प्रकाश पाटील तुम्हाला जे गावाची आणि भागाची कामं करायची आहेत ते कामं होतील असा माझा आशीर्वाद तुम्हाला शुभेच्छा आहे. यावेळी सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी म्हटलं की उपजिल्हा रुग्णालयाला महाराष्ट्र भूषण पद्मश्री डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी यांचं नाव देण्याची मागणी मी आणि महेश बालदी यांनी केली. आता हे रुग्णालय आदरणीय तीर्थरूप नानासाहेब धर्माधिकारी यांच्या नावानं ओळखलं जाणार आहे, याचा आम्हाला अभिमान आहे असं सांगतानाच आगामी काळातही विकासाचा महामेरू सुरूच राहील असंही त्यांनी यावेळी आवर्जून नमूद केलं. पनवेल, उरण तालुका असेल, खालापूर तालुका असेल, वेगवेगळ्या ठिकाणी गेल्या 5 वर्षामध्ये उभी केलेली जी कामं आहेत या कामांच्या आधारावरती भारतीय जनता पार्टी या उरण मतदारसंघामध्ये अधिकाधिक बळकट होत चालली आहे आणि भारतीय जनता पार्टी निश्चितपणानं या मतदारसंघामध्ये जिंकू शकते हा विश्वास तुम्हा सर्व कार्यकर्त्यांच्यामुळे प्रवेश करणाऱ्यांच्यामुळे आज निश्चितपणानं निर्माण झालेला आहे. आणि म्हणून आता उद्या परवा ही कधीतरी युतीची घोषणा होणार आहे आणि त्याच्यामध्ये मतदारसंघांची अदलाबदल होणार आहे आणि या मतदारसंघाच्या अदलाबदलीमध्ये
उरण मतदारसंघ हा भारतीय जनता पार्टीला महेश बालदी यांना सत्तेच्या दृष्टिकोनातून आपण सगळ्यांनी मिळून त्या ठिकाणी आग्रह धरलाय आणि निश्चितपणाने ती मागणी ही मान्य होणार आहे. आणि मग येणाऱ्या कालावधीमध्ये या 5 वर्षांमध्ये आमदार नसताना झालेला विकास आणि महेशगड आता तुम्हाला पुन्हा ते पुढे आव्हान आहे की पुढच्या 5 वर्षांमध्ये आमदार असताना झालेला विकास हा पाहता भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून या संपूर्ण पनवेल तालुका औरण तालुक्याला एक विकासाची नवी दिशा मिळणार आहे आणि त्याच्यासाठी आपण सगळेजण सज्ज होऊया. जेएनपीटीचे विश्वस्त व जिल्हा सरचिटणीस महेश बालदी यांनी आपल्या भाषणात सांगितलं की कर्नाळा बँकेत 90% शेकाप कार्यकर्त्यांचे पैसे आहेत, त्यामुळे त्यांना माहीत आहे की कार्यकर्ते काही करणार नाहीत, त्यामुळे ते निश्चिंत असतील. पण या बँकेत ग्रामपंचायतींची करोडो रुपयांची रक्कम जमा आहे, त्यामुळे ग्रामपंचायतींना विकास कामांना निधी या बँकेकडून मिळत नाही. असं असतानाही उरणचे आमदार एकही शब्द का काढत नाहीत, का शांत बसले आहेत, असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. काळ आपलाच आहे पण डेव्हलप विकास करायचा का यांच्या भकास लोकांच्या मागे लायचं हे लोकांना पटवण्याकरता ही सर्व ताकद जमिनीवर उतरेल, लोकांना पटवून देईल हे मी तुम्हाला सांगतो. कर्नाळा बँकेचे पैसे ज्यांचे आहेत त्यांच्याकरता पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. पुढच्या 8 दिवसात पैसे मिळाले नाही तर ते पैसे निवडणुकीत वापरले जातील आणि तिथे लढायला येतील आणि प्रत्येकाला हे सांगतील की निवडणुकीनंतर देतो. हे काहीही देणार नाही. स्वतःच्या मुलाला हे संचालक होतं त्याला राजीनामा देऊन काढला. त्यांना वाटतंय की आता संचालकांना मी जबाबदारीने सांगतो हे सर्वजण जेलमध्ये जाणार. इकॉनॉमिक ऑफेन्स इज द फ्रॉड. आर्थिक गैरव्यवहार जर 7 वर्षापूर्वी झाला त्यांचा झाला, अजित पवारांवर पुन्हा झाला दाखल झाला की नाही. इस देश में देर है अंधेर नहीं. छगन भुजबळ आठवतात की नाही, दाढी बिडी वाढलेले जेलमध्ये, तसे अनेक फोटो तुम्हाला मी या पुढच्या काळामध्ये बघायला मिळतील. ज्याने विकास केला नाही लोकांना छळले त्याच्याकरता मी हे वाक्य जे बोलतोय ते जबाबदारीने बोलतोय. मलाही माहिती आहे या वाक्याचे किती दुष्परिणाम होऊ शकतात. परिणामांची भीती आम्हाला नाही. आम्ही तुम्ही त्या पैसे 8 दिवसामध्ये आणि बेशक निवडणूक लढा, आम्हाला काही अडचण नाही. पण लोकांचे पैसे गडप करायचे इकडे निवडणुकीत वापरायचं हे तंत्र चालणार नाही. रस्त्यावर उतरून लोकांच्या पैशाकरता संघर्ष करू हे मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो. या सोहळ्यास भाजपचे तालुका अध्यक्ष अरुण शेड भगत, जिल्हा प्रवक्ते वाय टी देशमुख, उपाध्यक्ष संजय पाटील, माजी पंचायत समिती सदस्य सुभाष म्हात्रे, भाजपचे तालुका उपाध्यक्ष के म्हात्रे, पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील, पंचायत समिती सदस्य रेखा म्हात्रे, नगरसेवक मनोहर म्हात्रे, नगरसेविका हेमलता म्हात्रे, सीता पाटील, विभागीय अध्यक्ष सुभाष पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.